शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चचं मोठं यश, कांद्याच्या अनुदानात वाढ, वन हक्क आणि इतर मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर, संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल। नंदुरबार धुळ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट, गारपीटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसानं शेतकरी पुन्हा संकटात, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची पवारांची मागणी, तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। फडणवीसांच्या तंबीनंतरही मंत्री सभागृहात पुन्हा गैरहजर, विरोधी पक्षनेते प्रस्ताव मांडत असताना फक्त एक मंत्री सभागृहात, सरकारमधील मंत्री गंभीर नसल्याची अजित पवारांची टीका। आमदारांसोबत सावकार भेट घेऊन लक्षवेधी लागू नये यासाठी गळ घालतात, विधान परिषदेत उपसभापती नीलम गोरेंची धक्कादायक माहिती। खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रत्युत्तर सभा, सभेच्या टीझरवरून पुन्हा उद्धव ठाकरे आणि मनीषाणा। अमृता फडणवीसांकडे अनिक्षानं केली 10 कोटींच्या खंडणीची मागणी, 40 मेसेज, व्हिडिओ क्लिप्स आणि व्हॉइस नोट्स पाठवून केलं ब्लॅकमेल। राज्यातील महिलांसाठी खुशखबर, ग्रामीण भागात महिलांना आता एसटीतून हाफ तिकिटावर करता येणार प्रवास। एसटी रक्षक ऋषभ पंतच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा, फायटर युवराज सिंगनं भेट घेत पंतचं वाढवलं मनोबल।